हेलो फ्रेंड्स, आई एम योर साइंस टीचर गणेश कळसकर फ्रॉम साइंस अकेडमी दौंड. फ्रेंड्स, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट ए न्यू चैप्टर फ्रॉम द साइंस वन विच इज केमिकल रिएक्शन एंड द इक्वेशन. तो मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत एक नवीन चैप्टर साइंस वन मधील, तो म्हणजेच केमिकल रिएक्शन एंड द इक्वेशन. फ्रेंड्स, इन दिस फर्स्ट लेक्चर ऑफ दिस चैप्टर केमिकल रिएक्शन एंड द इक्वेशन, we are going to discuss about the different physical and the chemical changes, as well as we are going to differentiate between the physical and the chemical changes. So friends, let's start to this chapter. So mitranno, aplyala ya chapter cha suruvatila, can you recall madhe vicharlela ahe, what are the types of molecules of the element and the compounds? Paha, can you recall madhe? आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट अँड कंपाऊंड्स. तर मित्रांनो, आपल्याला थोडक्यात त्यांनी विचारलेलं काय आहे, तर मॉलिक्युलचे नेमके टाइप्स कोणते असतात. तर फ्रेंड्स, molecules are mainly two types, homoatomic and the heteroatomic. Molecules are of two types. Molecules हे दोन प्रकारचे असतात, ते म्हणजेच homoatomic molecules and heteroatomic molecules. तर मित्रांनो, होमो ॲटॉमिक मॉलिक्युल म्हणजे काय, लक्षात घ्या, अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. होमो, होमो मीन्स सेम टाईप, ॲटॉमिक मीन्स द ॲटम. इट मीन्स दॅट द मॉलिक्युल्स विच आर मेड अप ऑफ द सेम टाईप ऑफ द ॲटम्स आर कॉल्ड ॲज द होमो ॲटॉमिक मॉलिक्युल. जे मॉलिक्युल सेम टाईपच्या ॲटम पासून तयार झालेले आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत होमो ॲटॉमिक मॉलिक्युल. फॉर एक्झाम्पल, आपण विचार करतोय Cl2 मॉलिक्युलचा. मित्रांनो, मला सांगा, हा क्लोरीनचा जो मॉलिक्युल आपण घेतलेला आहे याच्यामध्ये किती ऍटम दिसतात आपल्याला, दोन. आणि ते दोन ऍटम कोण आहेत, क्लोरीन. याचा अर्थ ते एकाच प्रकारचे आहेत, एकाच टाईपचे ऍटम्स आहेत. म्हणून तर Cl2 हा कोणत्या टाईपचा मॉलिक्युल झाला, Cl2 इज दी होमो ॲटॉमिक मॉलिक्युल. मित्रांनो, मी आणखी एक एक्झाम्पल सांगतो. आपण जर विचार केला H2 मॉलिक्युलचा, हायड्रोजन गॅस, O2 गॅस, N2 गॅस, ऑल दीज मॉलिक्युल्स आर दी होमो ॲटॉमिक. हे सर्वच्या सर्व मॉलिक्युल्स हे होमो ॲटॉमिक आहेत, बिकॉज दीज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ दी ॲटम्स. मित्रांनो, हे मॉलिक्युल्स हे एकाच प्रकारच्या ॲटम्स पासून तयार झालेले आहेत. तर आता दुसरा टाईप सांगतोय आपण, हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्युल. मित्रांनो, मी विचारात घेतला HCl मॉलिक्युल, हे एक मॉलिक्युलचं एक्झाम्पल आहे. या मॉलिक्युलमध्ये तुम्हाला ऍटम दोन दिसत आहेत, एक म्हणजे हायड्रोजन आणि एक म्हणजे कोण, क्लोरीन. तर हे जे दोन ऍटम्स आहेत ते सेम आहेत का, नाहीत, हे डिफरंट ऍटम्स आहेत. मग आपण म्हणू शकतो हेट्रो, हेट्रो मीन्स दी डिफरंट. दी मॉलिक्युल्स विच आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम आर कॉल्ड एज हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्युल. जे मॉलिक्युल वेगवेगळ्या टाईपच्या ॲटम्स पासून तयार झालेले आहेत त्यांना आपण हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्युल्स असं म्हणत असतो. जसं की HCl हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्युल आहे, HBr, H2O, CaCl2, ऑल दीज आर दी हेट्रो ॲटॉमिक बिकॉज दे आर मेड अप ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स. ओके फ्रेंड्स, तर आपण कॅन यू रिकॉल मधील फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर पाहिलेला आहे. आणि तो क्वेश्चन होता, व्हॉट आर दी डिफरंट टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट अँड कंपाऊंड्स. इलेमेंट्स आणि कंपाऊंडचे मॉलिक्युल कोणत्या प्रकारचे असतात, तर आपण आन्सर सांगितलं, मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स आर मेनली टू टाईप्स, होमो ॲटॉमिक अँड दी हेट्रो ॲटॉमिक. ते या प्रकारचे असतात. जनरली मित्रांनो, डिपेंडिंग ऑन दी नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन देम, दे आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनो ॲटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिक, टेट्राॲटॉमिक, पेंटॅटॉमिक. त्या मॉलिक्युलमध्ये किती ॲटम्स आहेत त्याच्यानुसार ते फर्दर क्लासिफाय केले जात असतात. मोनो ॲटॉमिक, याचाच अर्थ मोनोॲटॉमिक, मोनो मीन्स द सिंगल वन. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे आपले जे इनर्ट गॅसेस आहेत, इनर्ट गॅसेस म्हणजेच झिरो ग्रुप इलेमेंट ऑर द 18 ग्रुप इलेमेंट्स,
हेलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन हे जे इलेमेंट्स आहेत हे सिंगल स्टेट मध्ये याचाच अर्थ ते कोणाबरोबरही कंबाईन होत नाहीत म्हणून तर आपण त्यांना इनर्ट गॅसेस म्हणतो त्याचं रिझन आपल्याला माहित आहे बिकॉज ऑल दीज इलेमेंट्स कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स इन दियर आउटर मोस्ट शेल एक्सेप्शन त्याला माहित आपल्याला माहिती आहे तो हेलियम असणार आहे की त्याच्याकडे ड्युप्लेट कम्प्लीट आहे हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन असतात पण बाकीचे इलेमेंटचा जर आपण विचार केला तर त्यांच्या आउटर मोस्ट शेल कम्प्लीट आहे ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळे ते केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत म्हणून त्यांचे जे मॉलिक्युल असतात ते एकटेच असतात म्हणजे हेलियम एकटाच असतो नियॉन एकटाच आर्गॉन एकटाच म्हणजे याचा अर्थ ते कसे झाले मोनोएटॉमिक डायटॉमिक म्हणजेच काय जर त्यांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ओ टू डायटॉमिक आहे HCl हे पहा मित्रांनो HCl हा डायटॉमिक आहे कारण याच्यात ऍटम किती आले दोन ऍक्च्युअली ओ टू हा कोणत्या टाइप मध्ये आला होमोएटॉमिक HCl हा डायटॉमिक आहे पण कोणत्या मध्ये आला हेट्रोएटॉमिक तर ओझोन ओ थ्री हा ट्राय ऍटॉमिक आहे थोडक्यात काय मित्रांनो आपल्याला जर मॉलिक्युलचं क्लासिफिकेशन सांगायचं असेल तर मेनली आपण दोनच टाईप मध्ये सांगणार आहोत मॉलिक्युल्स आर क्लासिफाइड इन टू होमोएटॉमिक अँड दी डायटॉमिक जसं आपण इथे एक्सप्लेन सॉरी होमोएटॉमिक अँड दी हेट्रोएटॉमिक पण फर्दर जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचंच असेल आणखी डिटेलमध्ये दे आर फर्दर क्लासिफाइड एज मोनोएटॉमिक डायटॉमिक ट्रायटॉमिक एक्सेट्रा ओके फ्रेंड्स तर आपण आता कॅन यू रिकॉल मधील सेकंड क्वेश्चन कडे जातोय पहा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे व्हॉट इज मीन बाय द व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट इलेमेंटची व्हॅलन्सी म्हणजे काय मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे इट इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एनी इलेमेंट तर मित्रांनो व्हॅलन्सी म्हणजेच आपण काय सांगत असतो इट इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एनी इलेमेंट मीन्स द इट्स व्हॅलन्सी आपण याला वेगळ्या प्रकारे सुद्धा डिफाईन करू शकतो इट इज द नंबर ऑफ बॉन्ड फॉर्म बाय द गिवन ऍटम विथ द ऍटम्स ऑफ अदर इलेमेंट इट इज द नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय अन इलेमेंट विथ ऍटम्स ऑफ अदर इलेमेंट मित्रांनो हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल विचारात घेऊ आपण जर विचार केला CH4 मॉलिक्युलचा की आपण ज्याला काय म्हणत असतो मिथेन आता या मिथेनचं जर मी स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर तुमच्या लक्षात येईल याच्यामधील सेंट्रल ऍटम कोण आहे कार्बन आता या कार्बनच्या होते हायड्रोजन किती आहेत 4 आता तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे की या कार्बनच्या भोवती तुम्ही किती बॉन्ड दाखवलेले आहेत 4 याचाच अर्थ असा कार्बनची व्हॅलन्सी किती असली पाहिजे 4 ओके कारण इट इज द नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय द इलेमेंट विथ द ऍटम्स ऑफ द अदर इलेमेंट कोणत्याही एखाद्या इलेमेंटने इतर कोणत्याही एखाद्या इलेमेंटच्या ऍटम्स बरोबर जेवढे बॉन्ड तयार केलेले असतात ते म्हणजे त्याचे काय असते व्हॅलन्सी असते आपण एक एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे घेऊयात बेरियम क्लोराईड BaCl2 मित्रांनो याच्यामध्ये बेरियमने दुसरा जो इलेमेंट आहे क्लोरिन याच्या ऍटम्स बरोबर BaCl2 म्हणजे बेरियमने किती क्लोरिन बरोबर बॉन्ड तयार केले 2 मी याचं स्ट्रक्चर या पद्धतीने जर दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल बेरियमने बॉन्ड किती तयार केलेले आहेत 2 याचाच अर्थ असा बेरियमची व्हॅलन्सी किती असली पाहिजे 2 ओके तर व्हॉट इज द व्हॅलन्सी व्हॅलन्स इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एनी इलेमेंट कोणत्या एखाद्या इलेमेंटची कंबाईन होण्याची जी कॅपॅसिटी असते ती म्हणजे त्याची व्हॅलन्सी ऑर इट इज द नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय द बाय अन इलेमेंट विथ द ऍटम्स ऑफ द अदर इलेमेंट याला आपण म्हणत असतो व्हॅलन्सी तर मित्रांनो आपल्याला थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे कॅन यू रिकॉल मध्ये पहा क्वेश्चन असा आहे व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड मित्रांनो जर आपल्याला एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा असेल तर आपल्याला नेमक्या रिक्वायरमेंट काय असतात आणि त्याचबरोबर ते म्हणतायत हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड रिटर्न थोडक्यात काय आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे
मॉलिक्युलर फॉर्म्युला. हाउ टू राइट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एनी कंपाउंड. कोणत्या कंपाउंडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहिला जाऊ शकतो. मित्रांनो, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय हे अगोदर आपल्या लक्षात असणं अपेक्षित आहे. समजून घ्या, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. इट इज द टोटल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ ईच इलेमेंट प्रेझेंट इन द मॉलिक्युल ऑफ ए गिवन कंपाउंड. मित्रांनो, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजेच काय. हा एक असा फॉर्म्युला आहे की जो काय रिप्रेझेंट करतो आपल्याला, टोटल नंबर ऑफ ऍटम्स. इट इज द टोटल नंबर ऑफ ऍटम. इट इज द फॉर्म्युला असं म्हणूयात आपण. इट इज द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट्स, की जो आपला काय सांगतो, टोटल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच इलेमेंट. आपण एक एक्झाम्पल घेऊयात. पहा, आपण आता पाहिल्याप्रमाणे बेरियम क्लोराईड. आता आपण जर आपल्याला विचारलं व्हॉट इज द फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेरियम क्लोराईड, तर आपण काय सांगणार, बेरियम BaCl2. म्हणजे यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली सांगितलं काय. BaCl2 सांगत असताना तुम्ही सांगितलं की बेरियम क्लोराईड मध्ये बेरियम असेल एक आणि क्लोरीन किती असतील, दोन. म्हणून तर तो त्याचा काय झाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा, तर तुम्ही सांगणार आहात C6H6. याचाच अर्थ तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगताना एक्झॅक्टली काय सांगत असता, नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच इलेमेंट प्रेझेंट इन द मॉलिक्युल ऑफ ए गिवन कंपाऊंड. कोणत्या एखाद्या कंपाऊंडच्या फॉर्म्युला, जो मॉलिक्युल जो असणार त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किती ऍटम्स आहेत प्रत्येक इलेमेंटचे, हे रिप्रेझेंट करणार जो फॉर्म्युला असतो तो म्हणजेच कोण, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ऍक्च्युली आपला आता इथे क्वेश्चन वेगळा आहे, पण मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे की एक्झॅक्टली मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच इलेमेंट. की जो फॉर्म्युला काय रिप्रेझेंट करतो आपल्याला, टोटल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच इलेमेंट प्रेझेंट इन द मॉलिक्युल ऑफ ए गिवन कंपाउंड. आता मला सांगा, मी जर इथे हायड्रोक्लोरिक ऍसिडला असं मांडलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, तर हा काय झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मी म्हणलो कॉपर सल्फेट CuSO4, हा काय झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजेच काय असतो, द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट द ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच इलेमेंट इन द मॉलिक्युल ऑफ अ गिवन कंपाऊंड. ओके फ्रेंड्स, तर आता आपला क्वेश्चन असा होता, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर द रायटिंग ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग कोणत्या एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहित असताना रिक्वायरमेंट्स काय आहेत. रिक्वायरमेंट्स, मित्रांनो तुम्हाला माहित आहे, व्हाइल रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला वी शुड नो, पहा, व्हाइल रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला वी शुड नो द फॉर्म्युली ऑफ acidic and basic radicals as well as their valencies. तर मित्रांनो, आपल्याला जर एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा असेल, तर तो फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक रॅडिकलच्या फॉर्म्युली माहिती पाहिजे, त्याचबरोबर त्या ऍसिडिक आणि बेसिक रॅडिकलच्या व्हॅलन्सी सुद्धा माहिती असल्या पाहिजेत. मी मुद्दाम रिपीट करतो, जे ऑलरेडी तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलं होतं, ऍसिडिक रॅडिकल मीन्स विच कॅरीज दी निगेटिव्ह चार्ज, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे ऍसिडिक रॅडिकल, अँड बेसिक रॅडिकल म्हणजे विच कॅरीज दी पॉझिटिव्ह चार्ज. तर मित्रांनो, आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक रॅडिकलचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. मग आपण एक्झॅक्टली कोणत्या स्टेप्स युज करणार आहोत हा फॉर्म्युला लिहित असताना, इथे आपण आता स्टेप्स सांगतोय. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, बेसिक रॅडिकल्स रिटन ऑन द लेफ्ट साइड ऑफ द फॉर्म्युला, व्हाइल द ऍसिडिक रॅडिकल्स रिटन ऑन द राइट साइड ऑफ द फॉर्म्युला. मित्रांनो पहा, मला आता जर बेरियम क्लोराईड याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे, बेरियम क्लोराईडचा, तर आता मला सांगा याच्यामधला जो बेरियम आहे BaCl, Ba हा कोण आहे, मेटल, आणि Cl हा कोण आहे,
नॉन मेटल म्हणजे याचाच अर्थ असा, याच्यावरती चार्ज कोणता असणार आहे पॉझिटिव्ह आणि याच्यावरती चार्ज कोणता असणार आहे निगेटिव्ह. मग आता आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा असेल तर पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, ऍसिडिक रेडिकल्स राईट हँड साईड, बेसिक रेडिकल्स ऑन दी लेफ्ट हँड साईड. मग आता बेरियम क्लोराईड मधला बेसिक रेडिकल म्हणजेच पॉझिटिव्ह वाला कोण आहे, बेरियम, तो लेफ्ट साईडला येईल. ऍसिडिक रेडिकल कोण आहे, क्लोरीन, तो कुठे जाईल, राईट हँड साईडला जाईल. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, देअर चार्जेस आर रिटन बिलो देम, त्यांचे जे चार्जेस असतात त्यांचे जे व्हॅलन्सी असतात ते त्यांच्या खाली लिहायचे असतात. तुम्हाला माहित आहे बेरियम हा सेकंड ग्रुपचा एलिमेंट आहे. पहा फर्स्ट ग्रुप आहे आपला हेलिना करते रबसे फरियाद, फर्स्ट ग्रुप त्यांची व्हॅलन्सी वन, आणि बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, याच्यामध्ये बेरियम येतो, याची व्हॅलन्स किती असणार आहे टू. त्यांच्या बेसिसला लिहायचे क्लोरीनची व्हॅलन्सी आपल्याला माहित आहे 17 ग्रुप एलिमेंट्स, हॅलोजन्स त्यांची व्हॅलन्स किती असणार आहे वन. ओके, अँड फायनली आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो त्यांच्या व्हॅलन्सीचं, सो ॲज टू वी कॅन राईट दी फायनल फॉर्म्युला. मग यांचं काय करायचं आता आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे बेरियमच्या बेसला किती येईल वन आणि क्लोरीनच्या बेसला किती येईल टू. मग मित्रांनो BaCl2 हा असणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दी बेरियम क्लोराईड. तर मित्रांनो हे ऑलरेडी आपण 9 स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेलं आहे. ओके ठीक आहे, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाणार आहोत. आपण या चॅप्टरला सुरुवात केल्यानंतर कॅन यू रिकॉल अभ्यासलं, याच्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन्स विचारले होते, आपण त्याचे आन्सर्स पाहिले. आपण आता पुढे जात आहोत केमिकल रिएक्शन्स. मित्रांनो केमिकल रिएक्शनला सुरुवात करत असताना आपल्याला अगोदर काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस अभ्यासणं अपेक्षित आहेत की जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतात. पहा आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 3.1 मध्ये सम कॉमन फेनॉमिनन दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फिजिकल आणि केमिकल चेंजेस मेन्शन करायचे आहेत. यामध्ये आपल्याला पहिले फेनॉमिनन दिलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. आता मला सांगा आईस इंटू वॉटर H2O सॉलिड इंटू वॉटर H2O लिक्विड. मित्रांनो तो जो आपल्याला टेबल दिलेला आहे 3.1 मध्ये याच्यामध्ये पहिले ट्रान्सफॉर्मेशन काय म्हणलंय H2O सॉलिड इंटू द H2O लिक्विड. मग हा फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज, आपण या नंतरच्या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत फिजिकल आणि केमिकल चेंज. पण त्या अगोदर थोडेसे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असू द्या म्हणून सांगतो. फिजिकल चेंज मध्ये फक्त फिजिकल स्टेट बदलते. सोपे आयडिया सांगतो सध्या, फिजिकल चेंज मध्ये काय बदलते, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे अवस्था बदलते, जसं की सॉलिडचं कन्वर्जन लिक्विड, लिक्विडचं कन्वर्जन गॅस, या पद्धतीने ते चेंजेस होऊ शकतात. किंवा म्हणजे जसं की सॉलिडला हीट केलं लिक्विड, म्हणजे लिक्विडला हीट केलं गॅसमध्ये, आपण जर हीट काढून घेतली मायनस हीट म्हणलं तर गॅसचं कन्वर्जन लिक्विड, कारण आपल्याला माहित आहे ऑन कुलिंग ऑफ द गॅसेस दे अंडरगोज कंडेन्सेशन अँड दे गेट कन्वर्टेड इन टू द लिक्विड स्टेट. याच्यामधून हीट काढून घेतली की त्यांचं लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये. मग केमिकल चेंज मध्ये नेमकं काय होत असतं, इन केमिकल चेंज देअर इज चेंज इन द कंपोजिशन ऑफ द मॅटर. जो मॅटर आहे कंपोजिशन त्याचं बदलतं, कंपोजिशन ऑफ मॅटर गेट चेंज. मित्रांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल, मग पाहता इथे H2 सॉलिड H2 लिक्विड मध्ये होतं, जे पहिले आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन दाखवलेलं आहे याच्यामध्ये फक्त सॉलिडचं लिक्विड मध्ये होतंय, म्हणजे फिजिकल स्टेट बदलली, म्हणजेच तुम्ही कुठे टिक करणार आहात, अंडर द फिजिकल चेंज. सेकंड वन कुकिंग ऑफ द फूड. मित्रांनो मला सांगा फूड कुक करत असताना याच्यामध्ये, फूड कुक करत असताना आपल्याला याच्यामध्ये फिजिकल चेंज पाहायला न मिळता आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळत असतात केमिकल चेंजेस, कारण की फूड आपण कुक केलेलं आहे, आपण हीट सप्लाय केले आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कंपोजिशनमध्ये बदल होतात आणि आपल्याला केमिकल चेंज ऑब्झर्व करायला मिळतात. मग आपण कुठे टिक करणार आहोत, कुकिंग ऑफ फूडमध्ये आपण टिक करणार आहोत केमिकल चेंजच्या अंडर. पुढे म्हणले रायपनिंग ऑफ फ्रुट्स, हे सर्वांना ऑलरेडी नोन आहे. फ्रुट ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल आपण विचारात घेतला रॉ मँगो, विचारात घेतला रॉ मँगो गेट कन्वर्टेड इन टू दी रायपन मँगो. आपल्याला आंबा माहिती आहे, कैरीचं कन्वर्जन जर आंबा याच्या आंब्यामध्ये होत असेल तर मित्रांनो नक्कीच याच्यामध्ये केमिकल चेंज होतो.
मग तिसरं ट्रान्सफॉर्मेशन कसं असणार आहे, केमिकल चेंज. फोर्थ मध्ये म्हणलंय मिल्क कन्वर्टेड इन टू दी कर्ड, दुधाचं दही होणं. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये प्रेझेंट असणार जे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया असतात ते मिल्कचं कन्वर्जन कशामध्ये करत असतात, कर्ड मध्ये, दह्यामध्ये. आणि हा कसा आहे, केमिकल चेंज आहे, कारण कंपोजिशन बदललेलं आहे. केमिकल चेंज जर तुम्ही टिक करणार आहात. पुढे म्हणलं इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, सिंपल आहे. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, वॉटर लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि त्याचं आपण काय करतो, इव्हॅपोरेशन म्हणजे H2O गॅस. मित्रांनो लिक्विडचं कन्वर्जन गॅस मध्ये होत आहे म्हणजे फक्त त्याची फिजिकल स्टेट बदलली, कंपोजिशन बदललंय का, नाही. कंपोजिशन सेम, H2O राहिलेलं आहे. आपण कुठे टिक करणार आहोत, फिजिकल चेंज मध्ये. सहावं दिलेलं डायजेशन ऑफ फूड इन दी स्टमक. मित्रांनो जे फूडचं स्टमक मध्ये डायजेशन होत असतं नक्कीच आकाश असणार आहे, केमिकल चेंज असणार आहे. ओके, सात मध्ये म्हणतायत साईज रिडक्शन ऑफ द नॅप्था बॉल्स एक्सपोज टू दी एअर. आता नॅप्था बॉल्स तुम्हाला माहिती असतील मित्रांनो, हे जे नॅप्था और नॅप्थिलिनचे बॉल्स आपण ज्यावेळेस हवेमध्ये ठेवत असतो याचं कंपोजिशन बदललं जात असतं नॅप्था बॉलचं, सो दॅट वी कॅन से साईज रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल्स एक्सपोज टू एअर. मित्रांनो याच्यामध्ये पहा, नॅप्था बॉल्स दे अंडरगोज दी सब्लिमेशन. सब्लिमेशन मीन्स सॉलिड गेट डिरेक्टली कन्वर्टेड इन टू दी गॅस. त्याचं सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, गॅसमध्ये होत असतं. And therefore we can say that it is the physical change, conversion or the reduction in the size of the naphtha ball when it is exposed to the air, it is the physical change. Pude mantayet staining of the shahabadi or the kadappa tile by the lemon juice. Mitranno tumhala maite aapli je shahabadi tile aste, farshi je aste, yachyavarti jar apan ekada limbu ghetla te kapla ani tyacha jar ras tyachyavarti otla ta aaplya maite limba madhe citric acid aste. There is a chemical reaction. यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होत असते. देअर फॉर गिव्ह द केमिकल चेंज. लास्ट वन, ब्रेकिंग ऑफ द ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम दी हाईट. ज्यावेळेस हाईट वरून ग्लास खाली पडत असते तर मित्रांनो याचे स्मॉल पार्टिकल मध्ये कन्वर्जन होत असतं. ओके, इट इज द केमिकल, इट इज द फिजिकल चेंज. आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे जातोय. पाहत आपल्याला ट्रायदिस मध्ये विचारलेलं आहे, लाईमस्टोन पावडर घ्यायची, कॉपर सल्फेट घ्यायचं आहे, कॅल्शियम क्लोराईड घ्यायचं आहे, पोटॅशियम क्रोमेट आहे, झिंक डस्ट, सोडियम कार्बन, थॅलिक अनहायड्राइड. प्रोसिजर मध्ये मित्रांनो ते म्हणतात आपल्याला, कॅरी आउट दी ऍक्टिव्हिटीज 1 to 5 गिव्हन बिलो, रीड द रेकॉर्ड ऑफ टेम्परेचर इन दी ऍक्टिव्हिटी. पहा पहिल्यामध्ये, टेक दी स्पूनफुल ऑफ द लाईमस्टोन पावडर. लाईमस्टोन पावडर व्यवस्थित लक्ष असू द्या सर्वांचं. फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये लाईमस्टोन पावडर म्हणजे कोण, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटला घेतला आपण इन अन इव्हॅपोरेटिंग डिश, हीट इट स्ट्रॉंगली. आणि याला स्ट्रॉंगली हीट करायला आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो व्हेन कॅल्शियम कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हीटेड इट गेट कन्व्हर्टेड इन टू कॅल्शियम ऑक्साईड विथ दी इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. ओके फ्रेंड्स, देअर इज नो चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये काही बदल होणार नाही. ओके, हिअर इज द इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. तर तुम्हाला लक्षात आलेला आहे चेंज कसा झाला, कॅल्शियम कार्बोनेटचं कन्वर्जन कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. मित्रांनो याच्यामध्ये टेम्परेचर मध्ये काही चेंज झालंय का, नाही, कारण हीट ऍब्झॉर्ब करण्यात आली होती, कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडलेला आहे. इट इज द केमिकल चेंज. तर हा चेंज कोणता असणार आहे, केमिकल. का, बिकॉज हिअर देअर इज चेंज इन द केमिकल कंपोजिशन. कॅल्शियम कार्बोनेटचं कन्वर्जन कॅल्शियम ऑक्साईड मध्ये आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये झालेलं आहे, म्हणजेच केमिकल कंपोजिशन बदललेलं आहे. ओके फ्रेंड्स, आता आपण सेकंड ऍक्टिव्हिटी कडे जातोय. सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणतायत ऍड झिंक डस्ट इन टू द कॉपर सल्फेट सोल्युशन. मित्रांनो कॉपर सल्फेट सोल्युशन आपण घेतलं ऍक्युअस, याच्यामध्ये कोण ऍड करतोय आपण, झिंक डस्ट म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये आहे. तुम्हाला केमिकल रिएक्शन मांडता येतात मित्रांनो, ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजेच हे पहा, इथे आपल्याला मिळणार आहे ZnSO4 प्लस कॉपर. इथे आता हा असेल ऍक्विअस आणि कॉपर असेल सॉलिड. हिअर इज इव्होल्युशन ऑफ दी हीट. मित्रांनो जर इव्होल्युशन ऑफ हीट होत असेल तर इन्क्रीज इन दी टेम्परेचर,
मग आपण इथे म्हणूया टेम्परेचर गेट इन्क्रीज, कारण या प्रोसेस मध्ये ज्यावेळेस आपण झिंक डस्ट कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये आपण ऍड करत असतो इथे लिब्रेशन होत असतं, हीट बाहेर पडते, म्हणून आपण काय म्हणू शकतो, इट इज दी, हा पहा कोणता चेंज असणार आहे, केमिकल चेंज, नो गॅस इज लिब्रेटेड अँड इट इज दी केमिकल चेंज. थर्ड वन, ऍड पोटॅशियम क्रोमेट के टू सी आर ओ फोर सोल्युशन टू दी बेरियम सल्फेट. मित्रांनो, पोटॅशियम क्रोमेट के टू सी आर ओ फोर आपण कोणाला ऍड करतोय, बेरियम सल्फेटला. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो, फॉर्म्युले लिहायचे कसे. तर मित्रांनो, याच्यामध्ये हा पहिला जो एलिमेंट असतो त्याला ए म्हणू, आणि जे सर्व काही रिमेनिंग असतं बाकीचं शिल्लक राहिलेलं आपण बी म्हणूयात. याला मी म्हणलं बी, इथे बेरियम फर्स्ट आहे याला ए म्हणू, आणि याला काय म्हणायचं बी. याचा ए याच्या बी बरोबर, याचा ए याच्या बी बरोबर. आता मला सांगा इथे के टू याचा बी कोण, एसओ फोर, तो कोण मिळाला आपल्याला, के टू एसओ फोर प्लस बी ए सी आर ओ फोर बेरियम क्रोमेट. येलो कलर्ड कंपाऊंड ऍक्च्युली आपल्याला याच्यामध्ये मिळत असतो. हिअर इज ऑल्सो दी इव्होल्युशन ऑफ हीट, इट मीन्स दॅट वी कॅन से दॅट देअर इज राईज इन दी टेम्परेचर. या प्रोसेसमध्ये सुद्धा टेम्परेचर इन्क्रीज झालं, देअर इज नो इव्होल्युशन ऑफ द गॅस अँड इट इज दी केमिकल चेंज. तर मित्रांनो, हा सुद्धा काय, एक केमिकल चेंज आहे. याच्यामध्ये आपल्याला केमिकल चेंज पाहायला मिळालं, कारण इथे कंपोजिशन बदललं, रिएक्टंट साईडला असणारे के टू सी आर ओ फोर बी एस ओ फोर कन्वर्ट कशामध्ये झाले, पोटॅशियम सल्फेट अँड बेरियम क्रोमेट. हिअर इज चेंज इन द केमिकल कंपोजिशन, देअरफोर इट इज द केमिकल चेंज. फोर्थ वन मध्ये आपल्याला विचारलंय ऍड द सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, Na2CO3. सोडियम कार्बोनेट मध्ये आपण कोण ऍड केलेलं आहे, कॅल्शियम क्लोराईड CaCl2. मित्रांनो, मी तुम्हाला आताच एक सांगितलं होतं, एक आयडिया अशी दिलेली होती, फर्स्ट जो असतो त्याला ए म्हणा, सेकंडला बी, हा ए आणि हा कोण असेल बी, याचा ए याच्या बी बरोबर, याचा ए याच्या बी बरोबर, Na2Cl2 AB, पहा Na2Cl2 टू टाइम्स NaCl बाजूला प्लस CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट बाहेर पडलेला आहे, हा प्रेसिपिटेटच्या फॉर्म मध्ये मिळतो. हिअर इज ऑल्सो द इन्क्रीज इन दी टेम्परेचर, तर या प्रोसेस मध्ये सुद्धा टेम्परेचर वाढतं. दिअर इज नो इव्होल्युशन ऑफ दी गॅस, गॅस बाहेर पडत नाही, इट इज ऑल्सो दी केमिकल चेंज. तर मित्रांनो, हा सुद्धा एक काय असणार आहे, केमिकल चेंज असणार, आणि त्याचं रिझन तुमच्या लक्षात आलं, बिकॉज देअर इज चेंज इन द कंपोजिशन, तर कंपोजिशन बदललेलं आहे. आणि आपण लास्ट वन पाहत आहोत, थॅलिक अनहायड्राइड इन द इव्हॅपोरेटिंग डिश. मित्रांनो, थॅलिक अनहायड्राइड आपण एका इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये घेतलेला आहे. आता मला सांगा, जर आपण याला हीट केलं तर काय होणार आहे, दॅट थॅलिक अनहायड्राइड अंडरगो सब्लिमेशन. थॅलिक अनहायड्राइडचं डायरेक्ट कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिड फॉर्मचं कन्वर्जन गॅसेस फॉर्म मध्ये होईल. मग तुम्हाला माहित आहे, सॉलिड फॉर्म ऑफ थॅलिक अनहायड्राइड गेट कन्वर्टेड इन टू द गॅसियस फॉर्म, इट मीन्स दॅट इट इज द फिजिकल चेंज. हा कोणता चेंज असणार आहे, फिजिकल चेंज. अँड व्हेन this dish is cool, just apan te dish la par cool karnar ahot, it again get condensed and get converted into the solid thalic anhydrides. It means that you can say that it is the physical change, there is no change in the temperature. ite mitranno temperature madhe badal zalela nahi, ite apan manu shakto ha konta ahe, physical change. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं इंट्रोडक्शन या चॅप्टरची, याच्यामध्ये आपण कॅन यू रिकॉल मधले काही क्वेश्चन्स पाहिले, आणि त्यानंतर आपण जो पेज नंबर 30 वरती जो एक टेबल दिलेला होता त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल चेंजेस सांगितले. त्यानंतर आपण जे आपल्याला पहिली ट्रायडिसमध्ये जे ऍक्टिव्हिटी विचारलं, त्या 5 ऍक्टिव्हिटी, त्या ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह केल्या आणि त्याच्यामध्ये होणारे फिजिकल आणि केमिकल चेंजेस सांगितलेले आहेत. आपण यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत फिजिकल आणि केमिकल चेंजेस, त्याचबरोबर केमिकल रिॲक्शन, वर्ड इक्वेशन म्हणजे काय, केमिकल इक्वेशन म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन मांडत असताना वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स कोणत्या असतात. ओके फ्रेंड्स, थँक्स.